मित्रांनो उदाहरण क्रमांक 3 पाहूया. या ठिकाणी पहा चौकटीत काही संख्या दिलेले आहेत. 5, 9, 11 आडव्या ओळीत दिलेले आहे. 7, 5, 2 143, 195 प्रश्नचिन्हात जागी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर या ठिकाणी कोणतं लॉजिक लागेल, कोणता तर्क लागेल हा प्रथमतः आपल्याला तपासून पाहावा लागेल. आता आडव्या ओळीत जर मी पाहिलं तर 5 आणि 9 यांचा जर गुणाकार केला 9 5 किंवा 5 9 45 इथे येत नाही. बेरीज जर केली मी 9 5 14 इथे 11 दिसते. मग उभ्या रांगेमध्ये काय होईल, 5 आणि 7 यांचा गुणाकार केला 7 5 35 तोही दिसत नाही आहे. मग इथे कोणतं लॉजिक लागू शकतं याचा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो. मग इथे 5 आणि 7 जी उभी ओळ आहे त्याच्यामध्ये जर आपण असं केलं 5 अधिक 7 5 अधिक 7 12 येतात. तुम्हाला माहिती पहिल्या दोन संख्येची मी बेरीज केली 12 आणि त्या संख्येचा समजा वर्ग केला, त्या संख्येचा वर्ग केला. आता 12 जो वर्ग आहे तो 144 आहे तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी 143 दिसू राहिले. मग तुम्ही असा विचार करायचा 144 आलेले इथे 143 आहे. मग 144 जर आपण 1 वजा केला तर 143 येतात आहे. मग इथं यातून 1 वजा जर केला तर 143 आलेले. म्हणजे हेच लॉजिक, हीच पद्धत जर दुसऱ्या उभ्या रांगेसाठी काम केलं तर या नियमानुसार आपल्याला उत्तर सहज शोधता येईल. तर काय केलं मित्रांनो, आपण पहिल्या याच्यामध्ये उभ्या दोन संख्यांची बेरीज केली, बेरीज केल्यावर त्याचा वर्ग केला आणि त्या वर्गामधून 1 वजा केला तर तिसरी संख्या आपल्याला मिळालेली. तिथं याचप्रमाणे आपण करून पाहूया. इथे दुसऱ्या उभ्या ओळीत पहा, इथे 9 आहे, त्यानंतर 5 आहे, यांची बेरीज करूया 9 5 14 14 आता 14 सगळ्यांना माहिती आहे 196 196 आपण जर 1 वजा केले तर 195 येतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो 195 आलेले आहे. म्हणजे याच लॉजिकनुसार, याच नियमानुसार आपल्याला तिसऱ्या उभ्या ओळीमधलं प्रश्नचिन्हात जागी उत्तर सहज मिळू शकतं. काय लॉजिक लावलं आपण, पहिल्या दोन ओळींची, पहिल्या दोन अंकांची बेरीज घ्यायची. आता बेरीज घेताना 11 अधिक 2 11 अधिक 2 13 येतात मित्रांनो. 13 चा वर्ग आपण जर घेतला इथं तर तो 169 येतो, 169 आणि त्या वर्गामधून आपल्याला प्रत्येक ठिकाणी 1 वजा केलेला आहे आपण. मग त्या नियमानुसार आपण 1 जर वजा केला तर 168 येतात मित्रांनो. 168 उत्तर सूचीमध्ये तुम्ही जर चेक केलं तर 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला इथे मिळतो. मित्रांनो उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू आहे. या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारच्या 3 चौकोन दिलेले. चौकोनामध्ये 4 कोपऱ्यांवर अंक दिलेले आहे आणि मध्ये अंक दिलेले. आता या 4 अंकांचा मधल्या अंकाशी काय संबंध आहे तो आपल्याला शोधावा लागेल, निरीक्षण करायचं आणि त्यानुसार आपण ठरवायचं आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही जर नीट विचार केला तर याची जर बेरीज केली आपण 7 8 15 15 5 20 20 2 22 22 53 काही संबंध येतो का, तर येत नाही बा मित्रांनो. मग इथे काय लॉजिक वापरावं लागेल आपल्याला, थोडा वेगळा विचार करावा लागेल. इथे पहिल्या वरच्या दोन संख्या दिसतात आहे त्याचा आपण गुणाकार घेऊन ठेवा. 7 आणि 8 गुणाकार घेतला, 7 × 8 7 8 56 आलेले. पहिल्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला 7 8 7 8 56 आले. आता या 56 आणि 53 56 पेक्षा 53 कमी दिसते आणि ती 3 कमी. मग इथे या दोन्हींमध्ये 3 कुठून येत आहे याचा विचार केला पाहिजे. मग इथं 5 आणि 2 याच्यामध्ये मुळातच 3 फरक आहे मित्रांनो. मग याची जर वजाबाकी यातून वजा केली तर निश्चितच मधली संख्या येते, हे तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. मग आता 5 2 ज्या शेवटच्या 2 संख्या आहे त्याची वजाबाकी केली मी, ती वजाबाकी केल्यावर ती 3 आलेली आणि या आलेल्या 2 संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर इथे काय मिळतं, 5 56 3 गेली तर त्या ठिकाणी 53 येतात ते. म्हणजे इथे मधली संख्या तुम्हाला मिळते. काय केलं परत एकदा पहा, टॉपच्या ज्या संख्या आहे वरच्या 2 त्याचा गुणाकार केला, त्यानंतर शेवटच्या ज्या 2 संख्या आहे त्याची वजाबाकी केली
अरे येणाऱ्या ज्या दोन संख्या आहे पुन्हा त्याची वजाबाकी केली, 56 तीन गेले 53 आलेले. तेच लॉजिक इथे आहे का नाही प्रथमतः हे पाहावं लागेल. तर त्याच नियमानुसार टॉपच्या संख्या 11 × 7 आहे पा. आता 11 × 7 11 × 7 = 77 येतात. त्यानंतर शेवटच्या ज्या संख्या आहेत बॉटमच्या 7 आणि 5 यांची वजाबाकी करूया. 7 वजा 5 केल्यानंतर 2 राहतात. हे 2 राहिल्यानंतर यांची पुन्हा वजाबाकी जर केली आपण तर किती येतात ते पाहूया. 77 2 गेल्यानंतर मित्रांनो 75 येतात. ती मध्ये संख्या दिसते म्हणजे आपण शोधलेलं जे गणितीय सूत्र याच्यामध्ये आहे ते बरोबर आहे. ते काय सूत्र आहे ते पुन्हा एकदा पहा. वरच्या ज्या 2 संख्या आहेत त्यांचा गुणाकार केलेला आहे, खालच्या ज्या 2 संख्या आहेत त्यांची वजाबाकी केलेली आहे, आणि येणारे जे 2 उत्तर आहे त्यांची पुन्हा वजाबाकी केलेली आहे, आणि त्यातून मधली संख्या आपल्याला प्राप्त झालेली आहे. तोच नियम इथं वापरूया. आता वरच्या टॉपच्या संख्या 6 आणि 12 आहे. 6 × 12 आता 12 आणि 6 यांचा गुणाकार 72 येतो. 12 × 72 त्यानंतर बॉटमच्या ज्या संख्या आहेत तळाच्या त्यांची वजाबाकी करूया. नियम हाच आपला 7 वजा 4. आता 7 × 4 गेल्यानंतर 3 राहतात आणि या 2 संख्यांची पुन्हा वजाबाकी करायची. 72 3 गेल्यानंतर मित्रांनो 69 येतात. म्हणजे मधली जी संख्या आहे जे उत्तर आपल्याला शोधायचं ते 69 असेल आणि म्हणून उत्तरामध्ये ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे.